माल बनाने आए हैं। अरे बहुत रह चुके बेबस और लाचार, शाना शाही बेगारी भुखमरी पे रोक लगाएंगे, मजबूरों मजदूर किसानों में विश्वास जगाएंगे, बहू बेटियां माँ बहनों को हम सम्मान दिलाएंगे। शेख सर आहेत ना, कलाकारच व्हायला हवं। नमस्कार, चिपळूण लाईव्ह मध्ये परत आपलं एकदा स्वागत आहे। परत एकदा चिपळूण लाईव्हच्या माध्यमातून एक बिनधास्त बातमी, बेधडक बातमी आणि जनहिताची बातमी घेऊन आलेलो आहे। आपल्याला माहित आहे पुरे जगात COVID-19 या विषाणूने थैमान घातलेलं आहे आणि त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग म्हणून सॅनिटायझेशनचा वापर करणं, हात धुणं वगैरे हा जो प्रकार आहे तो अख्ख्या जगामध्ये सुरू आहे। आणि आपल्या चिपळूण पोलीस स्टेशन मध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण पोलीस स्टेशन मध्ये प्रथमच शॉवर सॅनिटायझर जे पूर्ण बॉडीला सॅनिटाईज करून आत जाण्याचा आणि येण्याचा मार्गावर लावलेला आहे। त्याबद्दल आपण माहिती घेण्यासाठी चिपळूण DYSP ऑफिस चिपळूण पोलीस स्टेशन इथे आलेलो आहोत। आपण आता ज्यांच्याकडे संवाद साधणार आहोत ते आहेत चिपळूणचे DYSP नवनाथ ढवळे साहेब, यांच्याकडे आपण संवाद साधणार आहोत। हे सॅनिटायझेशन शॉवरची कल्पना त्यांच्या माध्यमातून प्रथमच चिपळूणमध्ये सुरुवात झालेली आहे, तर आपण त्यांच्याकडे जात आहोत, त्यांच्याकडे विचारणार आहोत की ही कल्पना आणि नेमकं सॅनिटायझर शॉवरचं प्रोजेक्ट आपण कशा प्रकारे आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यात राबवणार आहोत। प्रथमतः ही जी संकल्पना आहे ते माननीय रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्री मुंडे सर आणि अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी आम्हाला काही सूचना दिलेल्या होत्या की सध्याचा जो COVID-19 अनुषंगाने जो बंदोबस्त पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहे, विशेषतः चिपळूणमध्ये जो बंदोबस्त आहे त्यावरील बंदोबस्तावरील कर्मचारी आमचे अहोरात्र या ठिकाणी बंदोबस्त करत आहेत, तर त्यांची सुरक्षिततेसाठी आम्हाला विविध सॅनिटायझर्स त्यानंतर मास्कची व्यवस्था करण्यात आलेली आहे। परंतु त्याही सोबत असं लक्षात येत होतं की कर्मचारी आमची ड्युटीवरती येताना किंवा ड्युटीवरनं परत घरी जाताना त्यांची सुरक्षितता त्या दृष्टीनं काळजी घेणं खूप गरजेचं होतं। त्या अनुषंगानं आम्ही इथल्या पोलीस स्टेशनचे PI पोळ साहेब आणि आम्ही सर्वांनी ठरवलं आणि त्यानुसार जेव्हातून त्या ठिकाणी सॅनिटायझर शॉवरची आज त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे, त्यामधून आमचे कर्मचारी संध्याकाळी ड्युटी झाल्यानंतर परत रिटर्न जाताना हा सॅनिटायझर शॉवर चालू केला जाईल। पूर्ण ते साधारण त्यामधून 15 सेकंदामध्ये ते त्या ठिकाणाहून बाहेर येतील आणि त्यानंतर पूर्ण ते सॅनिटाईज होतील, अशा प्रकारची संकल्पना आहे। याच्या मागचा मेन उद्देश असा आहे की आमचे कर्मचारी जे आहेत आणि किंवा पोलीस स्टेशनला येणारे जे तक्रारदार आहेत त्यांच्याही सुरक्षिततेसाठी, त्या कोरोना या विषाणूपासून बचावासाठी खरं तर ही आम्ही अंमलात आणलेला आहे। साहेब, आणखी एक प्रश्न असा आहे की हे आता चिपळूणला अनेक सब पोलीस स्टेशन आहेत, तिथे पण हे राबवणारच काही संकल्प? विशेषतः आता आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत सावर्डे पोलीस स्टेशन, आलोरे पोलीस स्टेशन आणि गुहागर पोलीस स्टेशन च्या समोर सुद्धा हे सॅनिटायझर शॉवरची आपण स्थापना करणार आहे, त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही तयारी सुरू केलेली आहे। धन्यवाद साहेब। हे होते नवनाथजी ढवळे साहेब, ज्यांनी ही शॉवरची जी कल्पना इथे अंमलात आणलेली आहे
आता आपण जात आहोत कदम इरिगेशन, प्रवीण कदम यांच्याकडे. त्यांनी हा सॅनिटायझेशन शॉवर प्रोजेक्ट डिझाईन केलेला आहे आणि त्यांच्या संकल्पनेतून हा प्रोजेक्ट उभा राहिलेला आहे. तर आपण त्यांच्याकडे जाऊया, ते काय सांगतात बघूया. प्रवीणजी, आपलं चिपळूण लाईव्ह मध्ये स्वागत आहे. आपण हा जो प्रोजेक्ट डिझाईन केलेला आहे, हा अख्ख्या जगात आता असे प्रोजेक्टच्या माध्यमातून लोकांना सॅनिटाईज करून त्या त्या डिपार्टमेंट किंवा रस्त्यावर पण आता काही ठिकाणी लागलेले आहेत, पण आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा पहिलाच प्रोजेक्ट चिपळूण पोलीस स्टेशनने घेतलेला आहे, तर आपलं काय म्हणणं आहे? ह्या साधारण 6 तालुक्यांमधून आपण पहिल्यांदाच आपण चिपळूण पोलीस स्टेशन करता आपण युनिट बसवलेलं आहे. देव साहेबांच्या आणि नवनाथ ढवळे साहेबांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीने त्यांचं कोरोनाच्या या विषयामध्ये अडचणी येऊ नये, त्यांच्या स्वतःच्या घरातल्या लोकांना त्यांनी काळजी घेण्याकरता साहेबांच्या मार्गदर्शनातून आपण हे युनिट बसवलेलं आहे. आणि साधारण 6 तालुक्यांमध्ये आपण हे पहिलेच युनिट बसवलेलं आहे चिपळूणमध्ये पोलीस स्टेशन करता. त्याच्यामुळे मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद मी देतो त्यांना की त्यांनी माझ्याकरता एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे या संदर्भातली. नक्कीच हा नवीन प्रोजेक्ट आहे तुमच्यासाठी, कारण इरिगेशनचे तर आपण भरपूर कामं केली आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या कोकणामध्ये, पण हा सॅनिटायझेशन शॉवर सॅनिटायझेशनचा प्रोजेक्ट प्रथमच चिपळूण तालुक्यामध्ये बसलेला आहे. आणखी कुठे कुठे बसवण्याचं हे दिलेलं आहे? 4 पोलीस स्टेशनला त्यांनी आपल्याला ऑर्डर दिलेली आहे, गुहागरला, सावर्ड्याला, आलोऱ्याला आणि चिपळूणला आणि शिरगावला, आता 4 ठिकाणी त्यांनी बसवायची आपल्या ताबडतोब असल्याने त्यांनी ऑर्डर दिलेली आहे या विषयी. दुसरी एक माहिती प्रवीणजी असं द्या की ह्या प्रोजेक्टचा सर्वसाधारण कॉस्ट किती येते आणि कशा प्रकारे हा शॉवर प्रोजेक्ट काम करतो, कारण काय माहितीये हा जेव्हा तुम्ही शॉवर प्रोजेक्ट आता चिपळूण लाईव्हच्या माध्यमातून अनेक लोक पाहणार आहेत, तर अनेक लोक कदाचित तुम्हाला त्यासाठी संपर्कही साधतील, कारण हॉस्पिटल्स आहेत, कॉलेजेस आहेत, अनेक असे युनिट्स आहेत, सोसायट्या आहेत, त्यांना हे ह्या सर्व गोष्टीची खूप अत्यंत गरज आहे. साधारण 20,000 आतमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण बसतो, त्याच्यामध्ये पंप येतो, टाकी आहे, शॉवर्स आहेत त्याच्यामध्ये, आणि एक दिवसाचं साधारण हे काम आहे. आणि पोलिसांकरता आपण हे असं अशाकरता बसवतोय की ते दिवसभर जे लोकांच्या संपर्कामध्ये असतात तर त्यांचे साधारण कपडे आणि ह्या सगळ्या विषय केल्यानंतर घरी गेल्यानंतर त्यांना पण लोक वेगळ्या नजरेने बघतात, तर ते बघू नये म्हणून ह्या सरांच्या नवळ ढवळे सर आणि पोलीस साहेबांच्या अध्यक्षतेला मार्गदर्शनाखाली आपण हे बसवलेलं आहे, त्यांनाही पोलिसांना घरी गेल्यानंतर कुठच्या प्रकारची अडचण होऊ नये याची काळजी त्यांनी घेतलेली आहे, म्हणून आपण पूर्ण युनिट आपण बसवलेलं आहे ते. आणि साधारण 20,000 आतमध्ये हे युनिट बसतोय आणि बसवायला साधारण 1 दिवसाचं काम आहे हे सगळं. खूप खूप धन्यवाद प्रवीणजी, चिपळूण लाईव्ह कडे आपण संवाद साधल्याबद्दल. थँक्यू. हे होते प्रवीण कदम. खरोखर एक नवीन संकल्पना चिपळूणच्या माध्यमातून आपण जी जगभर पाहत होतो, आपण विविध व्हिडिओच्या बातम्यांच्या माध्यमातून पाहत होतो की कसे बॉडी शॉवर सॅनिटायझर इतर ठिकाणी बसवले जात आहेत, आपण मध्य प्रदेश राजस्थान मध्ये अशा प्रकारचे प्रयोग होताना दिसले, पण किंबहुना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि अनायशी मला वाटतं कोकणामध्ये हा पहिला प्रोजेक्ट असावा अशी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून असं मला वाटतंय. आणि खरोखर प्रोजेक्टची कॉस्ट खूप अत्यंत कमी आहे, 20,000 त्याची कॉस्ट आहे, पण अनेक धोक्यापासून, म्हणजे नुसतं आता COVID-19च नाही पण अनेक धोक्यापासून याच्या माध्यमातून वाचता येईल लोकांना. माननीय मुंडे साहेब, SP मुंडे साहेब आणि विशाल गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून, आणि खरोखर उद्यापर्यंत आणखी 4 पोलीस स्टेशन मध्ये अशा प्रकारे सॅनिटायझर्स एंट्री मध्ये बसवले जातील. चिपळूण लाईव्ह साठी कॅमेरामॅन सज्जाद कादरी, शकील तांबे, धन्यवाद. बरं वाटतंय काय?
चालेल म्हणजे